निर्माण करते तो सगळ्या घोटाळ्यामुळं। बॅलेट पेपर नकार म्हणावं मग समजेल दूध का दूध आणि पाणी का पाणी। मी यांच्या बोलण्यावर तुम्ही काय बोलता? बीजेपी सपोर्टर दुसऱ्या विषयावर कोणताच बोलणार नाही, त्यांना फक्त पाकिस्तान आणि मंदिर, धर्म, मंदिर, मस्जिद याच्याशिवाय काहीच बोलता येत नाही त्यांना। मंदिर मस्जिद में घुसा दिया, बिल्कुल। शिक्षा होना, मेडिकल कॉलेज होना, ये लड़के बच्चे ऐसे पड़े हुए हैं। घोषणाबाजी है भाजप सरकारची पूरी। दुधाला अनुदान देतो म्हणला 5 रुपये, तो सुद्धा नाही भेटला। निष्ठा घोषणाच करून ठेवतात आणि बाकीचा काहीच नाही करत। जातीसाठी माती खावं लागलं आपल्याला? नाही नाही, काही नाही, काही खायला मतलब नाही। माती खाणार नाही का? नाही। सुनील भाऊ मेंढे आपले कुणबी आहे? नाही नाही, काहीच नाही, आपल्या वळखत नाही ना कोणतं होतं। हे एवढे बिया रोजगार आहेत, हे बिनफुकट काम नाही। 3 टप्पा लोह लोकांना हे फक्त वेचा, बाकी बाकी कोणता काम नाही। तुमचे खासदार कोण आहेत? सुनील मेंढे। इलेक्ट्रॉल बंड माहित आहे इथे कुणाला? इलेक्ट्रॉल बंड माहित आहे? सगळ्यात मोठा घोटाळा केला आहे बीजेपी सरकारने। हा सरकार सामान्य लोकांपर्यंत अजून मीडियाने पोहोचवला नाही। तुमचं ते काम आहे पोहोचवणे। चंदा दे आणि धंदा घे हा विषय बीजेपी सरकारचा आहे। खासदार सुनील भाऊ मेंढे यांचे गाव असलेले आसगाव आहे। आसगावमध्ये आम्ही आज आहोत आणि या ठिकाणी आज बाजाराचा दिवस आहे। या ठिकाणी काही युवक आहेत, बोलायला ते तयार आहेत। काय सांगायला तुमचा काय परिचय आहे? माझा परिचय म्हणजे सांगा, रामेश्वर जनार्दनजी माध्यस्वर मुक्काम वल्लीचा आहे मी। अब की बार मोदी सरकार 400 पार? हां, 400 पार के ज्यादा होंगे सांसद। 400 पारपेक्षा जास्त होतील असा यांचा दावा आहे। डॉक्टर प्रशांत पटोळे यांना ओळखता का? नाही। काँग्रेसचे आहेत ते? आम्हाला आवडतच नाही काँग्रेस सरकार। काँग्रेस सरकार त्यांना आवडत नाही। भाजपने तुमच्या परिसराचा विकास केला का? केला। नक्कीच नक्कीच। कुठल्या योजना तुम्हाला लाभ मिळाला सांगा? तात्पर्यंत जेवढे ऍक्सिडेंट होणारे होते, आज विचार केला तर रोडची रुंदीकरण झाली, खोलीकरण झालं, सगळं बिलकुल 1 नंबर काम झालं। PM CM सगळ्या गोष्टी आपण सुद्धा प्रत्येकाला मिळत आहेत, बोनससुद्धा मिळत आहेत। सांगा तात्पर्यंत PM आवास योजनेसुद्धा प्रत्येकाला लाभ मिळत आहे, असे काँग्रेस सरकारमध्ये नव्हतं। नक्कीच। आपल्यासोबत अजून काही युवक आहेत, काय सांगा तुमचा काय परिचय? मला बोलायचं आहे। मी पुष्पक पंचभाई, बेरोजगार युवा आहे। मला मी डिप्लोमा डिग्री करून अजून पडलेला आहे, काही रोजगार नाही। या सरकारने काही केलं नाही, रोड बनवणे धर्माच्या नावावर। अब की बार 400 पार मोदी सरकार? नाही, बिलकुल नाही। का बरं? देशात जर बहुमत असेल तरी आपली मनमन करतील। इलेक्ट्रॉल बंड माहित आहे इथे कुणाला? इलेक्ट्रॉल बंड माहित आहे? सगळ्यात मोठा घोटाळा केला आहे बीजेपी सरकारने। हा सरकार सामान्य लोकांपर्यंत अजून मीडियाने पोहोचवला नाही। तुमचं ते काम आहे पोहोचवणे। चंदा दे आणि धंदा घे हा विषय बीजेपी सरकारचा आहे। पोरांसाठी 80% युवा बेरोजगार आहेत, काय केलं युवांसाठी? धर्माच्या नावावर लढवलं, पूजा पाठ सर्व आम्ही करतो घरी आपल्या, त्याने पोट नाही भरत। पेट्रोलचे महाग, पेट्रोल किती महाग झालं देशाच्या, देशामध्ये हॅपीनेसच्या याच्यावर कितीवा क्रमांक आहे देशाचा? 126वा। आता इथे सर्व शेतकरी आहेत, कोणाला माहीत आहे देशा आपल्या एका वर्षाचे 12,000 मिळतात, एका दिवसाचा किती मिळतो त्याचा टोटल काढले? फक्त 33 रुपये। 33 रुपयाने काय भागतो? ठीक आहे। त्याचं आपल्यासोबत अजून एक युवक आहेत, काय सांगाल तुमचा काय परिचय? बबलू रवींद्र सुखदेवे। सुखदेवे, हां। सुखदेवीजी काय सांगाल, तुम्ही बोलायला तयार झाले, मला सुद्धा उत्सुकता आहे तुम्ही काय बोलणार म्हणून। अब की बार 400 पार बीजेपी सरकार? नाही, काहीच नाही, 400 पार तर होणारच नाही। का बरं? युवा सर्व सर, जे लोक 80 करोड लोकांना मोफत राशन देऊन सगळ्या विकत घेत आहेत, ते काय 400 पार होणार आहे सर? तुमच्या खासदारांना तुम्ही ओळखता का? ओळखतो ना सर, गावचे आहे तर गावचे सर्व लोक ओळखणार आहेत। डॉक्टर प्रशांत पटोळे यांना तुम्ही मतदान करणार का? मतदान कुणाला करणार हे तुम्हाला सांगणार नाही, बट मतदान हे गुप्त असते, त्याच्यामुळे मी कुणाला सांगणार नाही। नक्कीच कुणाला मतदान देणार हे सांगणार। भाजप सरकारमुळे तुम्हाला त्रास काय? बेरोजगारी। कुठली बेरोजगारी? तिथं रोजगार देत आहे पण सर्वच काही आहे। ओके, अजूनपर्यंत हॅपीनेस इंडेक्समध्ये दादाने सांगितलं की त्याप्रमाणे तर भारतामध्ये अशी कोणती खुशी आली आहे काय भारतामध्ये? असं कुठल्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला बीजेपी सरकारतर्फे? आजपर्यंत कोणत्याच योजनेचा लाभ नाही मिळालं।
तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ नाही मिळाला? नाही. आपल्यासोबत अजून एक आहेत, काय सांगाल यांचा जो आरोप आहे, यांनी जे सांगितलं आहे याच्यावर तुम्ही काय बोलाल? सांगा बापर, पाकिस्तानपेक्षा भारत कैक पटीने सुखी आहे, रोजगार सुद्धा. यांचं म्हणणं आहे की भारत सुखी आहे नक्कीच. तुम्ही यांच्या बोलण्यावर तुम्ही काय बोलाल? बीजेपी सपोर्टर दुसऱ्या विषयावर कोणताच बोलणार नाही, त्यांना फक्त पाकिस्तान आणि मंदिर, धर्म, मंदिर, मस्जिद याच्याशिवाय काहीच बोलता येत नाही त्यांना. कारखाना नाही बांधलाय या पौनी तालुक्यामध्ये, किती वर्ष झाले भाजपाची सरकार आहे इथं, पंतप्रधान किती वर्षापासून आहे तो येतं, हे बिचारे बिचकार येतो, रोजगार नाही आहे, फक्त सिमेंटचे काम, घर बांधकाम, शेतीचे काम, शेतीचे काम, बाकी एकही काम नाही आहे. हे एवढे बिया रोजगार आहेत, हे बिनफुक्त कामणार आहे, तीन टप्पा लोह लोकांना हे फक्त वेचा, बाकी कोणता काम नाही. तुमचे खासदार कोण आहेत? सुनील मेंढे. अबकी बार 412 असा नारा देशामध्ये कोणता परिवर्तन करतात, तिथे सारी जनता करतील, बाकी नाही करतील. कोणाला मतदान करा तुम्ही? आम्ही सांगू सांगू करू का? डॉक्टर 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 प्रशांत पटोले साहेब उभे आहेत आणि त्यांच्याच बरोबर बीजेपीचे सुनील भाऊ मेंढे आहेत. कोणाला मतदान करणार? आम्ही वेळेवर मतदान कोणाले करायचे आहे ते आम्ही ठरवू, हे जनता ठरवेल. जो विकास आहे तो विकास पाहिजे हे जनता, आणि त्यांना होट करण. कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही आज गावचे. तुमचे खासदार सुनील भाऊ मेंढे या गावचे रहिवासी आहेत, काय सांगाल? किती वेळा आले आज गावले, किती सभा झाले त्यांचे वाले, फक्त होट मागाले प्रत्येकाच्या घरोघरी, आणि बादमध्ये समस्या बाकी ह्या जनतेची. हा युवक आहे, हा वेळ ड्रायव्हर आहे, सकाळ दुपार संध्याकाळची कमर तुटून राहिली आहे, याले कामधंदा एक या चार चार तालुक्यामध्ये एक कारखाना खोलला असता आजूबाजूच्या गावामध्ये, त्याचे 100 व्यक्ती लागले असते, आणि आज सब लोक तीन टप्प्यावर वेचून राहिले. आज व्यसन मुक्ती काय, युवा येतो, खरं खाते, दारू पिते, रोडा झोपते येतात. हा आपल्या सोबत अजून काही आहेत, काय सांगा, काय परिचय? नंदलाल दादाजी इटनकर. इटनकरजी काय सांगाल, तुमचा काय आरोप आहे भाजप सरकार? हे घोषणाबाजी आहे भाजप सरकारची पूरी. दुधाला अनुदान देतो म्हणला 5 रुपये, तो सुद्धा नाही भेटला. निष्ठा घोषणाच करून ठेवतात आणि बाकीचा काहीच नाही करत. अबकी बार भाजप सरकार 412 असा काही नारा आहे? हो, भाजप सरकार 412 होऊ नाही शकते. का बरं? हो, पक्ष बोलके दुसरे के काम करते. काय सांगाल तुम्ही, हे जे काही या ठिकाणी बोलले, अनेकांचा आरोप आहे या ठिकाणी, बीजेपीने सर्व बाकीच्या पक्षांवर आरोप केले भ्रष्टाचारांचे, आणि त्याच पक्षांचे आमदार खासदार विकत घेतले, ठीक आहे. आमदार मग ह्या लोकांना, म्हणजे बीजेपीला हे करायला पाहिजे होतं का? लोकांचा सरेआम आरोप आहे. सुनील मेंढे साहेब गावामध्ये आलेले नाही, कधीच आलेले नाही, संसदेमध्ये कधीच बोलले नाही, हा सरेआम आरोप आहे. किसान म्हणजे आम्ही यांचा आरोप आहे या ठिकाणी. इकडे एक मिनिट, काय तुमचा परिचय काय? अतुल मोहरकर. मोहरकरजी काय सांगाल, काय आरोप आहे तुमचा? माझा एक आरोप आहे, यानं शाळा काहून गव्हर्नमेंटला प्रायव्हेटमध्ये कशाला विकला? आपल्या शाळा प्रायव्हेट झाल्या. जिल्हा परिषद कुठल्या कुठल्या खासगीकरण झालं असं तुमचं? खासगीकरण जो आपला एक गरीबाच्या पोरं कुठे शिकणार आहे? आमची लायकी नाही आम्हाला कॅन्डिडेटमध्ये शिकवायची, मग बाकीचे पोरायचे ते काय करणार आहे? नक्कीच या ठिकाणी अजून काही युवक आहेत, काय सांगाल? अबकी बार 412 असा नारा आहे भाजपतर्फे. तुमचे खासदार कोण आहेत आणि काय सांगाल? आमचे खासदार सुनील मेंढे आहेत. मला एकच म्हणायचं आहे, जेव्हा कोणती स्पर्धा परीक्षा होते त्याचा पेपर लीक कसा होते? यांच्यामुळे होते ना. आज भरती आहे अग्निवीरची, बरोबर आहे. तिच्यामध्ये आधी असं होतं की तिथं म्हणजे हे नव्हतं, तिथे याच्यामध्ये पर्सेंट किती आहे का किती आहे म्हणून. आता तिथं पर्सेंट आले, ज्याला कमी पर्सेंट असेल त्याला नोकरीवर नाही घेण्यात येईल म्हणून. असं काय? तुम्ही सांगा ना, तुम्ही तिथं मंदिर बनवले, मस्जिद बनवले, काय झालं तिथं? मोदीजी तिथं हात रोखले फक्त आणि कोण लोकांना दिल जिंकून घेतलं. त्याच्यामध्ये काय? आज पूर्ण शाळा त्यांना सरकारी शाळा खाजगीकरण आणून टाकलं. त्याच्यामध्ये काय? आज मला सांगा, किसान असते त्याची बायको 100 रुपये रोजी कमावते, बरोबर आहे, आणि मला 300 रोजी कमावते. किती झाले? 400 रुपये झाले ना. 400 रुपये मला सांगा, 400 रुपयामध्ये तो व्यक्ती आपला घर कसा सांभाळेल, आपल्या मुलाला कसा म्हणजे शाळा कसा शिकवेल? तुम्ही सांगा आता मला काय करेल जनता? आज इथं खासगी आपले म्हणजे सुनील भाऊ मेंढे आहेत ना, सुनील भाऊ मेंढेचा गाव आहे काय? या गावामध्ये विकास आहे काय? इथे बाजार आहे, बाजारामध्ये काय विकास आहे? इथं लोक आहेत, काय विकास आहे? त्यांचा तरी गाव असता तर काही विकास झाला असता ना.
मग का बरं विकास नाही त्यांचा गाव त्यांच्या शेतापासून का बरं विकास नाही झाला मला ते सांगा. या ठिकाणी आपण अनेक लोकांना विचारलं त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी विकास झालेला आहे, मोदी सरकार पुन्हा 400 पार होणार आहे. मग विकास झालेला आहे, मग कुठे गेला विकास? हे दिसत आहेत ना, कुठे गेला विकास? जन्म घ्यायचा सांगितलं त्यांनी की ज्यांनी विकास विकास या ठिकाणी झाला, विकास झाला असं लोकांचं सांगणं या ठिकाणी. विकास झाला मग कोणत्या गोष्टीवर विकास झाला ते सांगा ना. रस्त्यावर विकास झाला सांगितलं झालं ते गेलं म्हणजे झालं. शेतकऱ्यांवर विकास नाही झाला, त्यांची सरकार आहे ना त्यांच्या हा बोला बोला काय म्हणलं तुम्ही अजित पवार बद्दल. अजित पवारवर 70,000 कोटीचा घोटाळा केला होता आणि याने जे घेतला त्याला आपल्या पक्षात सांगू. तुमचा आरोप आहे का? हा नाही सांगायचं म्हणजे अजित पवार हे राष्ट्रवादीचे होते. आरोप करतोय त्याला तर आपल्या पक्षात सामील करतात. तुम्ही यायचं काय? भाजप सरकारवर तुमचा आरोप आहे की हे लोक काय वाशिंग पावडर काय वाशिंग पावडर वाशिंग पावडर आहे बीजेपी पुरी वाशिंग पावडर आहे बीजेपी वाशिंग पावडर निर्मा आहे असा तुमचा आरोप आहे. वाशिंग पावडर निर्मा आहे एकच नेता महाराष्ट्रात आहे बच्चू कडू कार्यकर्ते का नाही जो काही असेल मी तो असेल पण एकच नेता आहे. तुम्ही बोला. माझा मी रामप्रकाश दिगोरे मासळ मासळचे तुम्ही लाखांदूर तहसील आहे जिल्हा भंडारा एकीच आहे. खासदार आमचेच आहेत नाना पटोले आमचेच आहेत नाना पटोले आमचेच आहेत. आम्हाला फक्त विरोधी एकच आहे. अबकी बार 400 पार मोदी सरकार आमचं हे ठराव नाही आमचं ठराव नाही आम्ही वेळेवरतून पण आम्हाला वरती आहे ते आम्ही त्यांचं चिन्ह बघू मजबूर तो मारायला लागेल याची गॅरंटी आम्ही देणार नाही तुम्हाला. सुनील भाऊ मेंढेने तुमच्या भागाचा विकास केला? विकास केलेला नाही आणि नाना पटोले नाही केलाय. कुणाला निवडून देणार आम्ही तो नंतर बघू. अबकी बार मोदी सरकार हम हत्तीवाले किसको मतदान करेंगे? हत्ती को. मोदी सरकार नहीं कांग्रेस सरकार नहीं और कुछ नहीं 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 हत्ती को सिर्फ हत्ती को. हाँ हत्ती विकास कर पाएंगे क्या? करेंगे ना करेंगे देंगे तो करेंगे ना देंगे तो देंगे तो करेंगे कभी बिल्कुल बिल्कुल. ओ खुर्ची पे जब अपन जाने ही नहीं देंगे तो क्या करेंगे? हाँ ये सब मंदिर मस्जिद में घुसा दिया बिल्कुल. हाँ शिक्षा होना मेडिकल कॉलेज होना ये लड़के बच्चे ऐसे पड़े हुए हैं बेकारी बढ़ गई क्या? ये मंदिर मस्जिद का काम नहीं चलेगा ना? बिल्कुल. क्या चलना है? शिक्षा होना मेडिकल कॉलेज होना. काय तुम्हाला अपेक्षा काय अपेक्षा काय? ये लड़के बच्चे है पड़े हुए है इनको काम होना. मोदी सरकार मोटे मोटे योजना आनत है ते शिक्षा प्रदान करना नहीं का? नहीं नहीं कुछ कुछ दम नहीं है और अभी आ गया तो सब बेच डालेंगे. मोदी सरकार आता पुन्हा आले तर विकून टाकतील असा या ठिकाणी आरोप होता है. आपल्या सोबत आहे तर एक या ठिकाणी नागरिक. काय तुम्ही काय भाजीपाला काय आणलं काका? काय हे काय सकणार आहेत काय या ठिकाणी सकणार आणलेले काकांनी घेऊन? ठीक आहे तर कसा बाजार कसा होता आज? बाजार स्वस्ता होता साधारण स्वस्ता होता स्वस्ता म्हणजे महागड होता 20 रुपये 40 रुपये किलो भेदर आहेत. अबकी बार मोदी सरकार कुछ नाही मोदी सरकार को का बरं सरकार पलटवली की होणार. काय परिचय तुमचा? अशोक तरुण आहे. कुठल्या गावच्या तरुण आहे? येतले. तुम्ही तर मला वाटतं कुणबी कम्युनिटीचे. कुणबी मग जातीसाठी माती खावं लागेल आपल्याला? नाही नाही काही नाही काही खायला मतलब नाही. माती खाणार नाही का? नाही. सुनील भाऊ मेंढे आपले कुणबी आहे. नाही नाही काहीच नाही आपल्या वळखत नाही ना कोणता होता. कुठल्या पक्षाला तुम्ही मतदान करणार? आम्ही कोणाला करू जेव्हा सापडला तो वेळेवर. मोदी सरकारकडून तुमची अपेक्षा काय आहे? मोदी सरकारकडून अपेक्षा काही नाही आम्हाला. या ठिकाणी एक नागरिक आपल्यासोबत काय सांगाल काय परिचय तुमचा? माझ्या रामलाल वासुदेव वंजारी मुक्कामपोच भेंडाळा तालुका पवने जिल्हा भंडारा. वंजारीजी तुमची बीजेपी सरकारकडून काय अपेक्षा आहे? बीजेपी सरकारकडून जसं मोदीनं म्हणलं होतं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील आणि तुमच्या मुलांना आम्ही सुशिक्षित जे मुलं आहेत त्यांना आम्ही रोजगार देऊ. बरं तो एकही काहीच विकास झालेला नाही आहे आणि सर्व बेकारी पसरलेली आहे तर आमच्या मुलाला रोजगार द्यावा कंपनी आणावा. अबकी बार मोदी सरकार 400 पार असा नारा आहे काय सांगाल? अबकी बार 400 पार टोटल इलेक्शन होवायचे नाही तो क्या बतायंगे आपण. अबकी बार 400 पार नारा आहे मोदी सरकारचा. तुमचे या ठिकाणचे खासदार कोण आहेत? या ठिकाणचे खासदार आहेत सुनीलजी मेंढे बीजेपीचे. काय विकास केला त्यांनी? त्यांनी काहीच विकास केला नाही. भाजपच्या कुठल्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला? भाजपच्या कुठल्या योजनेचा लाभ नाही मिळाला फक्त PM किसानचे 2000 रुपये देते बस.
आता तुम्ही काही शिक्षणावर बोलत होते, काय सांगाल? शिक्षणावर म्हणजे आमचे मुलं जेव्हा शिकून राहिले शिकले, आम्ही जो काही करून राहिलो त्या मुलांसाठी केलं, आणि त्या मुलांना जर शिकवून संध्याकाळी त्यांना रोजगार नाही मिळाला तर ते आमच्याच भरोश्यावर जीवन जगतील का? स्वतःच्या पायावर उभे होऊन संध्याकाळी जीवन जगावा? हां, नक्कीच तुम्हाला भाजप सरकारतर्फे खूप अपेक्षा आहेत. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी जर तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या तर काय सांगाल? भाजप सरकार सत्तेवर आल्यावर आमच्या मुलांना रोजगार द्यावा, बस हेच अपेक्षा आहे. बाकी अजून काही? बाकी काही नाही, आमचे मुलं जर रोजगाराला लागले तर आम्हाला कोणती आहे? आपले स्वतःच्या पायावर जर आमचे मुलं उभे होत असतील, आम्हाला शिकवण्याचा आम्हाला अर्थ राहील ना त्याचा? नाही तर खासदार सुनील भाऊ मेंढे यांनी तुमच्या विभागाचा विकास केला का? नाही, काहीच विकास नाही केला अजूनपर्यंत, एकही विकास नाही झाला. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल? अबकी बार मोदी सरकार असा भाजपतर्फे नारा आहे, काय सांगाल? आम्ही म्हणतो का मोदी सरकार आपला कामाचा माणूस आहे. काय परिचय तुमचा, कुठल्या गावचे आहे तुम्ही? आजगावचे जो ब्राह्मणकर. प्रॉपर सुनील भाऊ मेंढे या गावचे असं सांगितलं जाते, तुम्ही त्यांना ओळखता का? सुनील भाऊ काय, सुनील मेंढे द्याला दुसरा माणूस ना द्यायला पाहिजे का? तुम्हाला सुनील मेंढेचे काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम म्हणजे एकही काम नाही केलं ना याना जोगड्या ना. तुम्हाला भाजप सरकार चालते परंतु सुनील मेंढे चालत नाही? मला चालतच नाही सुनील मेंढे. का बरं, तुम्ही ओळखत नाही का त्यांना? तो माझ्याबरोबर शिकला ना तो जोगड्या, माझ्याबरोबर शिकला आहे ना तुमचा तो क्लासमेट आहे सुनील भाऊ. सॉरी, हां सुनील मेंढे. हां हां, काय म्हणलं? तुमचे क्लासमेट आहेत? हां, एकल टुऱ्या माणूस आहे तो. तर या भागामध्ये त्यांनी विकास केला नाही असं म्हणायचं? एकही रुपयाचा एक असं केलं नाही, आणि 5 रुपयाची कोणाची मदत केलं नाही, आणि कोणाच्या मरणाला आणि तोरणाला हजर झाला नाही. त्याचबरोबर तुम्ही कसं आहे, आम्ही काय म्हणतो, जो गरीबाच्या याला धावते तोच आमचा नेता. बंडूभाऊ सरबंदे आमचा नेता, परभाई पटेल आमचा नेता, हां नाना पटोले आमचा नेता. यायनं हाकार केला, काही असेल गरीब माणसाला दान दर्शन केलं आणि अपेक्षा ठेवलं. यानं लमजा महा बामणकर मेला तरी पोर का आला नाही पावला आजगावच्यामध्ये? हा आमदार हो का? खासदार. खासदार 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 हो, खासदार होता. ओळखता का नाही सुनील भाऊ मेंढेला खासदार आहेत की आमदार आहेत म्हणून? तो माझ्या बरोबरचा खेळचा खेळवला पोर का जी का गोष्ट करत्या. तुम्ही नाना पटोलेला ओळखता का? नाना पटोले म्हणजे ओळखतो ना. काय येत्या निवडणुकीत तुम्ही BJP ला मतदान करणार की काँग्रेसला? मी करीन तर नानालेच करीन, नानाले करीन, नाही तर मोतीले करीन. पण आम्हाला सुनील मेंढे आम्हाला आवडत नाही. डॉक्टर प्रशांत पटोळे हे सुद्धा काँग्रेसतर्फे उभे आहेत, त्यांना मतदान करणार का तुम्ही? हां, डॉक्टर प्रशांत पटोळे मला त्याच्या बदलले का नाही? हा लमजा मेंढेच्या बाजूला दुसरा ठेवलं असतं ना गरीबाचा पोरगा, तो चांगला पुण्य प्रताप केलं असतं असं मा म्हणणं आहे. ठीक आहे, काय सांगाल, काय परिचय तुमचा? मी राजू बांते, शेंद्रे बुद्रुकचा आहे. बांतेजी काय सांगाल, अबकी बार मोदी सरकार 400 पार? नाही नाही, ओ BJP ने हमारे इधर हमारा का खासदार आहे, ओ नजदीक का खासदार आहे आजगाव का, हम तो बड़े शेंद्री के शेंद्रे बुद्रुक का. हाँ, लेकिन उसने हमारा विकास कोई नहीं किया, रोजगार नहीं हमारे इधर, ये बोले सब कांग्रेस को वोट मारने वाले है. सरकार बदलना चाहिए, विकास क्यों? हाँ, विकास नहीं किया हमारा. काय सांगाल तुम्ही, तुमच्या परिसराचा खासदार कोण आहे? सुनील मेंढे BJP अभी भी BJP की टिकट मिली है उसको. ओके, और कांग्रेस की टिकट वो यादव पटोले के लड़के को मिली है. ओके, हाँ तुम्ही यावेळेस कोणाला निवडून देणार? आम्ही यादवराव पटोळ्याला. का बरं? ना नाही, नवीन खासदार होणार, विकास नाही होया काकाजी. आपल्यासोबत या ठिकाणी अजून काय आहेत, काय सांगाल तुमचा काय परिचय? तुमचा परिचय काय? माझा अश्विन डोक. काय? अश्विन डोक, शेंद्रपूर. डोक साहेब काय सांगाल तुम्ही, अबकी बार मोदी सरकार 400 पार, BJP ला मतदान करणार का? नाही. का बरं? आम्हाला आमच्या एरियामध्ये आमचा खासदार असल्यामुळे आमच्या एरियाचा एकही विकास केलेला नाही. तुमचा खासदार कोण आहे? सुनील मेंढे. सुनील भाऊ मेंढे तुमच्या गाव म्हणजे या गावचं आहे, आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणचा असला तरी तुम्ही मतदान देणार नाही? नाही, कारण का आमच्या आमच्या गावाचा किंवा आमच्या एरियाचा किंवा आमच्या 4 तालुक्यातून येऊन राहिलेले जे कामं आहेत ते एकाच तालुक्यात कामं झालेले नाही आहे. परंतु आपल्या माणसासाठी माती खावं लागते म्हणतात, असं काही आहे? असं किती, आम्ही मतदार, आमच्या मतदार तुम्ही हिसकू शकत नाही, आम्ही आपल्या पद्धतीने आपला मतदार करू. म्हणून आम्हाला प्रशांत पडलेले पळवणार.
एक नागरिक आहेत, बाजार करायला काय आणलं तुम्ही घेऊन का? टमाटर फक्त काऊन घेईन ना, आता अजून चाललो, आता म्हणलं तुमचा काय तमाशा पावाला आलो हा। अच्छा, काय परिचय तुमचा काका? मी शालिक्राम हत्ती मारे, आजगावच आहे। हत्ती मारेची काय सांगा? माझी सैनिक आहे। माझी सैनिक आहे तुम्ही? काय सांगाल तुम्ही, तुमच्या क्षेत्राचे खासदार यांना ओळखता का? कोणीच नाही ओळखत, ते लहानसा पोरगाय नाही ओळखत, ते उभाच गावचा माणूस आणि चुनून दिला, काही काम नाही केलं त्यानं, बेकारचा आहे तो। का बरं? त्यापेक्षा आमचा नावी धोबी कलार सवार लोधी परवडला, तो नाही परवडला। अबकी बार 400 पार मोदी सरकार असा नाराय काय सांगाल? ते यमुळं करते तो सगळ्या घोटाळ्यामुळं, बॅलेट पेपर न कर म्हणाव मग समजेल, दूध का दूध आणि पाणी का पाणी। तर तुम्हाला म्हणायचं की बॅलेट पेपरनी मतदान झालं पाहिजे? हो बिलकुल, कारण आम्हाला माहीत पडते का मी हत्याला दिलो का घोड्याला दिलो का गध्याला दिलो, पक्का निघतून चार फोट करून घालतो। ते ईएम चोर है, चुनाव चोरो का सरदार है, असा तुमचा आरोप आहे? माझा आरोप आहे। तर काय सांगाल, नाना पटोले यांच्या यांच्या सोबत त्यांनी जे उभा केलेला, म्हणजे काँग्रेसच्या तिकीटवर उभा असलेले प्रशांत पटोले, त्यांना तुम्ही मतदान करणार का? नाही करणार आम्ही, कारण त्या धानाच्या पेंड्या नेऊन शेतकऱ्यांना फसवलं नाना पटोल्यांना बी। मग मतदान करणार कोणाला तुम्ही? आम्ही पाहू, दुसरा आमच्या वेळेवर पाहू, वेळेवर पाहू, जो आमच्या लायक उमेदवार असेल, आमच्या बहुजन समाजाचा जो दुःख दुर्दैव। प्रशांत पटोल्याला तुम्ही मतदान करणार नाही? ते आम्ही नंतर ठरवू। आता एप्रिल फुल आहे, 10 वर्षासाठी कमळाचा फुल, 10 वर्ष घोटत बसा, आमच्या नोकऱ्या गेल्या, चाकऱ्या गेल्या, सगळ्यात गेला, प्रायव्हेट सगळं काही विकलं, 9 कंपन्या आल्या, शेतीवरही आमचं नाव नाही आहे, भोगवटदार म्हणून आहे, शेतकरी मालक म्हणून नाही आहे, हे एवढं कष्टकार असतं 10 वर्षात झालं। आता आम्हाला क्रांती करायची आहे, बहुजन समाजाला एका झेंड्याखाली आणायचं आहे, आता ते पाहू आम्ही। नक्कीच। आता काय सांगाल तुम्ही, ज्या गावी आहे त्या गावचा जो नेता आहे त्याला तुम्ही मतदान करणार नाही, हे तर त्यांचा अपमान होईल कुठेतरी। होऊ द्या ना, का कराल तर, तो इकडे जातीसाठी येते, मग 10 वर्ष हा समाज इथं हे बेरोजगाराची फौज झालेली आहे। कोण केलं? 1 वर्षात 2 करोड नोकऱ्या देणार होता, सगळ्यात मोठा यूपी, 83 सीट आहेत, महाराष्ट्रात 48 सीट आहेत, 2 नंबरच्या, म्हणजे आज आमच्या 3 लाख नोकऱ्या आमच्या बेरोजगारांना भेटायला पाहिजे होत्या। घराघरात बेरोजगार बसलेला आहे का, त्या 5 किलो धान्यावर आम्हाला लाईन लावून मारते, काहून आम्हाला जर नोकऱ्या दिल्यात रोजगार दिला तर आम्ही 5 किलो काय, आम्ही 10-50 किलो आम्ही पैसा देऊन घेऊ। ही परिस्थिती या देशामध्ये आणली पाहिजे, तर खरा देश उन्नती, तर देश उन्नती हे आम्हाला सांगतो महाशक्ती। कुठं महाशक्ती? हे 80 करोड लोक या देशामध्ये 5 किलो अनाजावर जगत आहेत, आणि 20-40 करोड लोक फक्त धनासेट आहेत। कुठल्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते? मी कुठल्याच पक्षाचा नाही, सामान्य शेतकरी आहे, माझी सैनिक आहे। मग आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपला मतदान करणार नाही, काँग्रेसला मतदान करणार नाही, मग देणार कोणाला नेमकं? आम्ही पाहू ना, आता यांच्याजवळ पैसा आहे, गाड्या घोड्या फिरवतात, नाही आम्ही सायकलवाले लोक, पैदलवाले लोक। तिचे मंगल वासुदेव सावरबंदी, आजगाव सावरबंदीजी। अबकी बार मोदी सरकार 400 बार। हा, आता 400 बार नाही राहिला, 1 बार नाही राहिला, आता 0-0 का बरं? हो का दिलं का, घुसखेरी झाली आहे ना, माणूस म्हणून काय आहे तुमच्या, आम्हाला का घरकुल भेटलं इथल्या दिवसापासून? मोदी सरकारने तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ दिला? अजूनही बोनस भेटायला आहे, घरकुलही नाही भेटला, कोणा पेटी भेटली, त्या पेटीला 2-2 हजार रुपये खर्च करूनही नाही भेटले। तुमचे खासदार कोण आहेत? खासदार मेंढे। मग आता तुम्ही मेंढे साहेबांना वोट नाही देणार? नाही देऊ आम्ही। का बरं? काऊन आमचे कोणते काम केलं? तुमचे कुठले काम केले? गावामध्ये असून गावातल्या माणसांना काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पटोले त्यांना देणार का? हो, ते काय तुमचा उद्धार करतील असं वाटतं बाबा? कोणीही करणारच आहे, येणार तर। मग अबकी बार मोदी सरकार हा जो नाराय हा खरं होणार नाही असं वाटतं? तुम्ही जो या ठिकाणी आरोप केला आहे की कुठलाही त्यांनी काम केलेलं नाही मोदी सरकारने किंवा खासदार साहेबांनी, खरं आहे काय? हो, कोणता आजगावचा एक माणसाला नाही ओळख येते, गावातला माणूस असून माहीत नाही म्हणते। नाव भानू वैरागडे, आजगाव वैरागडीची आहे, तर वैरागडीची आजगाव म्हणजे हाच गाव आहे का? प्रॉपर। अच्छा, तुम्ही जे तत्कालीन खासदार आहेत सुनील मुंडे यांना ओळखता का? हो, चांगल्यानं।
अबकी बार मोदी सरकार 412 असा काही नारा आहे काय सांगाल? हां व्हायलाच पाहिजे, 412 तर होणारच, कारण मोदीची लहर आहे, मोदीची लहर आहे म्हणून की खासदार सुनील मेंढेची लहर आहे? मेंढे नाही, सुनील मेंढे तर आहेच, कारण त्यांना पार्टनर जो आहे कॉम्पिटिटर ते काही खास नाही आहे. नाना पटोले आणि काँग्रेसच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? आता काँग्रेसबद्दल काय बोलायचं आहे, आता सध्या टीका बस टीका करत राहतात, एवढंच बोलतो आपण, जास्त काही बोलू शकत नाही. नेहमी ते काय म्हणता येईल, कुरापती काढत राहणार. डॉक्टर प्रशांत पटोळे यांच्याबद्दल तुम्ही कितपत जाणता काय सांगाल? नाही त्यांना तर ओळखत नाही, त्यांच्या वडिलाचा नाव होता पहिले या क्षेत्रामध्ये, या 15 वर्षापूर्वी यादवरावजी पटोळे राष्ट्रवादीमध्ये होते, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये पण होते ते, हा त्यांचं नाव होतं तेव्हा, त्यांचं चालत होतं. पण आता त्या पटोळेनं म्हणजे जे प्रशांत पटोळे म्हणतो आपण, डॉक्टर प्रशांत पटोळे यांना तर अजून पाहिलं नाही, ओळखत नाही, अजून नाव नाही माहीत त्यांचं. प्रशांत पटोळे नवीन असतील, परंतु यापूर्वी असलेले खासदार सुनील मेंढे हे सुद्धा नवीन होते जेव्हा सत्तेमध्ये येण्यापूर्वी. काँग्रेसतर्फे म्हटलं जाते की बाबा पुन्हा त्यांचा जो जे उभे आहेत डॉक्टर प्रशांत पटोळे ते भरघोस मताने येतील, तुम्हाला काय वाटते? नाही हे सक्कीच नाही वाटत नाही. अबकी बार 412 मोदी सरकार येईल का? हो पक्क्या 100% मोदी सरकार येणार, म्हणजे येणार. तुम्हाला शासनाच्या म्हणजे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या काही योजनांचा लाभ मिळाला का? जनरली असं आहे की मी त्या कॅटेगरीमध्ये ओढत नाही आहे, फक्त एकच फक्त मिळतो आहे लाभ, किसान सन्मान निधीचा. किसान सन्मान निधीचा तुम्हाला लाभ, बाकी दुसरं कोणत्या याच्यात मिळत नाही, कारण त्यात मिळत नाही म्हणून त्या स्कीममध्ये. नक्कीच. हां काय सांगाल, तुमच्या या परिसराचा तालुक्याचा विकास झाला का भाजपच्या जे काही इथे खासदार असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांच्या माध्यमातून? हा बरंच होत आहे, सगळं डेव्हलप होत आहे. हा आता एवढं आहे का, घरोघरी तर करणार नाही, पण आपलं काय म्हणता येईल, इन्फ्रास्ट्रक्चर बाकीचे असं जे मोठे मोठे काम आहेत ते सगळं होत आहे, व्यवस्थित आहेत, सर्वसामान्यांना घरकुल मिळत आहेत, त्यांना सरकारी योजनेचे लाभ मिळत आहेत, पुन्हा आयुष्यमान ते आपलं योजना आहेच त्यांची आरोग्यवाली. नक्कीच. हा काय सांगा पाहिजे त्यांना, काय सांगाल आता सत्तेमध्ये पुन्हा येण्यासाठी? सुनील मेंढे हे नरेंद्र मोदींच्या नावाखाली निवडून येतील का बीजेपीच्या नावाखाली निवडून येतील, काय सांगाल? नाही आता बीजेपीमध्ये असल्यामुळे बीजेपीच्या नावाखाली येणार ना, प्रश्नच नाही, नरेंद्र मोदी काय बीजेपीचं आहे ना. नक्कीच. या ठिकाणी सुनील भाऊ मेंढे यांच्या गावी आम्ही आज आलो होतो आणि या ठिकाणी काही नागरिकांचं आम्ही मत जाणून घेतलं. आज या ठिकाणी बाजार आहे, त्यामुळे अनेक बाहेरगावचे पण लोक या ठिकाणी मिळाले, त्यांचं म्हणणं आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांना ओळखत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे की ओळखतो, काही लोकांचं म्हणणं आहे की सत्तेमध्ये येणार नाही, काही लोकांचं म्हणणं आहे की सत्तेमध्ये येतील. अबकी बार मोदी सरकार नेमकं यामध्ये काय सत्यता असेल आणि सत्यामध्ये ते येतील का हे पाहण्यासारखं असेल. पात्र महाराष्ट्र केसरी न्यूज, कॅमेरामॅन संकेत सह मी बबलू मारवाडे, गोंदिया भंडारा.